सुहाना हिंग। सीमावाद प्रश्नी मविया खासदारांची गृहमंत्र्यांशी चर्चा, तर शिंदे गटासोबत शहांना भेटण्यास ठाकरे गटाच्या खासदारांचा आक्षेप। धैर्यशील माने श्रीरंग बारणे दालनातूनच माघारी। फुले आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरू केली। चंद्रकांत पाटलांचं विधान, पाटलांच्या विधानावर विरोधकांचा आक्षेप, तर वक्तव्यावर चंद्रकांत दादांचं स्पष्टीकरण। राज्यपालांविरोधात मोदी कारवाई करतील, पंतप्रधानांच्या भेटीनंतर उदयनराजेंचं वक्तव्य। कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचीही मोदींकडे तक्रार। लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची राज्य सरकारच्या हालचाली। हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करून घेण्याची शक्यता। पडताळणी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचं विधान। पोलीस भरतीमध्ये आता तृतीयपंथीयांना संधी, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। तर तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी नियमावली बनवणार। मराठवाड्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षकांची दरवर्षी परीक्षा घेतली जाणार, शिक्षणाचा दर्जा खालावल्यानं विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा निर्णय। समृद्धी महामार्गावर उद्घाटनाची जय्यत तयारी, 11 डिसेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन। समृद्धीच्या आरंभबिंदूवर खास रोषण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।